शासन केंद्र शासन हे त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. चार दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने बाजेवाडीतली जागा विकसन करण्याकरता मेट्रोच्या कामाला मदत करण्याकरता ही दिलेली आहे. 50 एकर जागा कार शेड करता जी लागत होती ती देखील पुढच्या काही महिन्यांमध्ये ताब्यातील कलेक्टर त्याची कारवाई करून रेडी देणारप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे आणि 10% डेव्हलप प्लॉट असा देतील. ओव्हरऑल 23 किलोमीटर लांबीचा हा मेट्रोचा प्रकल्प आहे आणि त्याच्या 23 स्टेशन येणार आहेत शिवाजीनगर पासून इथपर्यंत. त्याला पार्किंग वगैरेच्या सगळ्या सुविधा आम्ही करून देणार आहोत. साधारणपणे 2 लाख लोकांची रोज जा ये या परिसरामध्ये असते आणि इतक्या लोकांना या मेट्रोचा लाभ होणार आहे. त्यामुळे पुणे शहरातली मेट्रो मग महाराष्ट्र मेट्रो असेल नाहीतर आमची BMRTC मेट्रो असेल कामं अधिक गतीने व्हावीत म्हणून पालकमंत्र्यांनी मी प्रयत्नशील आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आज या संबंधीची माहिती सर्व पत्रकारांना दिली. आता त्याच्यात ह्याचं फिनान्शियल बीड जे आहे ते ओपन होऊन राज्य शासनाची मान्यता घेऊन केंद्र सरकारशी करार करावा लागतो. या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत पण त्या देखील आम्ही पुढच्या काही महिन्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करू आणि मग त्याच्यानंतर ह्या गॅप्स ज्या असतात फंडिंगच्या संदर्भात त्याला विकसकाला पैसे देणं कारण ह्या मेट्रोचा साधारण वर्षाचा खर्च 450 कोटी रुपये येणार आहे आणि मग ती चालावी त्याकरता त्याच्या भाड्यापासून बाकी सगळ्या ज्या गोष्टी निघाल आहेत त्या त्याप्रमाणे होतील. मला असं वाटतं की PPP मॉडेलवरची राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या 2017 धोरणानुसार शिवाजीनगर हिंजवडी ही पहिली मेट्रो आहे की या मॉडेलवर हिचं काम पूर्ण होत आहे आणि मला सांगायला आनंद होतो. पुण्याच्या विकासाकरता आणि नागरिकांना जी जी आश्वासनं दिली त्यातली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे. शेवटी विकासाच्याच कामावरती राजकारण अवलंबून असतं आणि म्हणून राजकारण करायचं असेल तर ते विकासाचं करावं या हेतूने पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मग ते दोन्ही मेट्रो असतील PMRTC असेल रिंग रोड असेल डेव्हलपमेंट प्लॅन असेल पुणे महापालिकेचे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असतील 24/7 सारखे त्याचे सर्वे चालू आहेत पिंपरी चिंचवड असेल या सर्व ठिकाणी आढावा घेऊन हे कामं मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो.